आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी. भाजपने आज रात्री उशिरा 36 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पुण्यातून गिरीश बापट, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगाव मधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूर मधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना, तर बारामती मधून रासपच्या कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात भाजपने महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावं जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भाजप ही जागा स्वतः लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन सर्व चर्चांना आता पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्या सोबत होणार आहे. मागच्या वेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती मधून निवडणूक लढवली होती.